पुण्यात जाहिरात फलकाचा सांगाडा कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या धोकादायक जाहिरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार संपूर्ण मुंबईत केवळ 1,310 अधिकृत जाहिरात फलक आहेत. प्रत्यक्षात मात्र मुंबईतही हजारोंच्या संख्येनं अनधिकृत जाहिरात फलक आहेत. महापालिकेनं गेल्या वर्षात 7,110 अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई केली आहे. यात सर्वात जास्त 3,236 जाहिरात फलक हे राजकीय पक्षांचे आहेत. जाहिरात फलकांचा आकार हा पालिका आणि रेल्वे प्रशासनातला वादाचा मुद्दा आहे. नियमानुसार 30x10 ते जास्तीत जास्त 40x40 इतक्या आकारमाना इतकेच जाहिरात फलक लावता येतात. तसंच दर 2 महिन्यांनी संरचनात्मक लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल पालिकेला देणं आवश्यक असतं. मात्र रेल्वे प्रशासनाला ही नियमावली लागूच होत नाही. रेल्वे प्रशासनाच्या अधिकार क्षेत्रात 150x100 एवढे मोठे जाहिरात फलक आढळतात. नियमापेक्षा मोठ्या आकारमानाचे जाहिरात फलक मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग, पेडर रोडसह मुख्य रस्त्यांवर आढळतात. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. पुण्यामध्ये होर्डिंगची दुर्घटना घडली आणि त्यानंतर जे अनधिकृत होर्डिंग आहेत त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. मुंबईमध्ये फक्त 1,310 एवढेच होर्डिंग जे आहेत ते अधिकृत असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे. आपण जेव्हा बघतो तर मुंबईच्या अनेक भागामध्ये मोठमोठी होर्डिंग्स लावलेली दिसतात, मात्र त्यामधली फक्त 1,310 होर्डिंग जी आहेत ती अधिकृत आहेत. 2016 जी महापालिकेने 7,000 जास्त होर्डिंग्सवर कारवाई केली होती त्यातले 3,236 होर्डिंग्स किंवा जे बॅनर्स होते हे राजकीय पक्षाचे होते. तर होर्डिंगची साईज आहे तीसुद्धा ठरलेली आहे, 30x10 असेल किंवा 40x40 असेल. मात्र रेल्वे प्रशासनाच्या हद्दीमधले जे होर्डिंग्स असतात त्यामध्ये 100x150 असेल किंवा त्यापेक्षाही जास्त एवढ्या मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावली जातात. त्याचं स्ट्रक्चर ऑडिट जे होतं की नाही होतं याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोणतीच सूचना दिली जात नाही. ही जे नियमावली आहे ती रेल्वेला प्रशासनाला लागू व्हावी याकरिता महापालिकेने देखील न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे. उच्च न्यायालयाने जे महापालिकेला आदेश दिलेले आहेत त्यानुसार जे अनधिकृत होर्डिंग्स असतील किंवा बॅनर असतील त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसतं. मग हे जे अनधिकृत होर्डिंग आहे यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे हा देखील प्रश्न निर्माण होत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय तारदळकरसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.